नमस्कार मित्रांनो, YP अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघूया टार्गेट पोलीस भरती 2020 अतिसंभाव्य टेस्ट सिरीज बॅच क्रमांक 3 यामधली जी काही प्रश्नपत्रिका क्रमांक 17 आहे मित्रांनो, याची जी आन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. या अगोदर मराठीचे जे 25 प्रश्न आहेत त्याची आन्सर की आपण स्पष्टीकरणासह घेतलेले आहे. तुम्ही बघितलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे तो 4 ऑगस्ट म्हणजेच कालच्या डेटला झालेला, यामध्ये एकूण 100 प्रश्न आहे 100 गुणासाठी. त्यातले मराठीचे 25 प्रश्न आपण घेतलेले आहे. आता जीकेचे जे 25 प्रश्न आहे म्हणजे सामान्य ज्ञानचे, ते 25 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. त्याआधी जे उमेदवार नवीन असतील आणि टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी 70 57 396 143 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. यामध्ये तुम्हाला 15 PDF फुल साईज पेपर मिळणार आहे, त्याचबरोबर याची आन्सर की प्लस तुम्हाला व्हिडिओद्वारे पृथक प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण मिळणार आहे. याची जी फी आहे ती फक्त 100 रुपये. 100 रुपये तुम्हाला ती फोनपे किंवा गुगल पेद्वारे या नंबरवरती पे करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी केलं जाणार आहे. बघा मित्रांनो, जे या ठिकाणी 25 क्वेश्चन आहे सामान्य ज्ञानचे, ते 25 क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. यामधला जो पहिला क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन बघूया. यामध्ये बघा, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे. आता बुडापेस्ट हे जे शहर आहे मित्रांनो, हे खूप प्रसिद्ध आहे आणि हे जे शहर आहे बुडापेस्ट, ती हे जे शहर आहे ते हंगेरी या देशाची राजधानी आहे. त्यामुळे या ठिकाणी डी नंबरचं जे ऑप्शन आहे हंगेरी, ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि हे जे बुडा आणि पेस्ट हे दोन वेगवेगळी शहरं होती, परंतु ती आता जवळपास एकत्रितच झालेली आहे आणि त्यांना एकत्रित नाव बुडा पेस्ट असं देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर डॅन्यूब नदी किनारी म्हणजेच नदीवरती हे जे शहर आहे, ही जी राजधानी आहे ती वसलेली आहे. डॅन्यूब नदी हे नावसुद्धा लक्षात ठेवा, डॅन्यूब नदी. यानंतर समोरचा प्रश्न बघूया, झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे. आता भारतामध्ये झिरो माईल जे स्थान आहे मित्रांनो, ते स्थान नागपूर या शहरात आहे. आणि झिरो माईल हे जे आहे मित्रांनो, त्याची जी स्थापना आहे ती स्थापना झिरो माईलची स्थापना त्यावेळी ब्रिटिशांनी केलेली होती. आणि नागपूर हे जे शहर आहे ते मध्यभागी आहे भारताच्या, त्यामुळे त्या ठिकाणी झिरो माईल हे जे केंद्र आहे त्या केंद्राची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. आणि झिरो माईल म्हणजे त्यातील अंतर मोजण्यासाठी या झिरो माईलचा वापर केला जातो. यानंतर समोरचा प्रश्न बघूया, भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते. तर भारतातील जे पहिलं पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जाणारं गाव आहे ते आहे भिलार, आणि ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे क नंबरचं ऑप्शन भिलार गाव आणि जिल्हा सातारा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न, डॅश डॅश हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. काच, कागद, संगमरवर आणि काळीशाई. तर संगमरवर हा जो आहे मित्रांनो तो कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे, त्यामुळे क नंबरचं ऑप्शन संगमरवर ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया, कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे डॅश डॅश कमी होते. आता एखादा पदार्थ असेल आणि तो कोणताही पदार्थ असेल, तो पदार्थ आपण जर द्रवात बुडविला तर त्याचं काय होत, काय कमी होतं, तर वस्तुमान कमी होतं, आकारमान कमी होतं की वजन कमी होतं. तर कोणताही जर पदार्थ असेल आपण तो द्रवात बुडवला तर त्याचं वजन कमी होत असतं. क नंबरचं ऑप्शन वजन ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो. आता जी स्वयंचलित वाहनं आहेत म्हणजेच आपण आपल्यासमोर जे वाहनं दिसतात त्यांच्यातून जो वायू बाहेर पडतो तो आहे कार्बन मोनॉक्साईड. आणि हा खूप घातक वायू आहे मित्रांनो, हा विषारू वायू आहे. त्यामुळे अ नंबरचं जे ऑप्शन आहे कार्बन मोनॉक्साईड ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया, राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कधी झाली म्हणजेच एस आर पी एफ हा जे घटक आहे मित्रांनो त्याची जी स्थापना आहे ती स्थापना कधी झालेली आहे. तर त्याची स्थापना दिवस जो आहे तो आहे 6 मार्च, आणि त्याची स्थापना 6 मार्च 1948 झालेली महाराष्ट्रात. आणि पहिली जी स्थापना आहे ती पुरंदर या ठिकाणी झालेली आहे, जो की पुणे जिल्ह्यातील तालुका आहे पुरंदर. या ठिकाणी SRPFची स्थापना झालेली आहे 6 मार्च 1948 पुरंदर पुणे जिल्हा. हे जे मुद्दे आहेत ते लक्षात असू द्या. यानंतर समोरचा प्रश्न बघूया, यामध्ये बघा, भारतातील पहिल्या पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट 2019 निधन झाले. तर भारतातील ज्या पहिल्या पोलीस महासंचालक होत्या त्या होत्या कांचन चौधरी भट्टाचार्य. अ नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. आणि त्यांचं जे निधन आहे ते ऑगस्ट 2019 झालेलं आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया, 34, राष्ट्रीय डॉक्टर दिन
कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय डॉक्टर दिन जो आहे मित्रांनो तो 1 जुलै या रोजी साजरा केला जातो। दरवर्षी 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो। तसंच जागतिक डॉक्टर दिन जर विचारलं जागतिक तर तो 30 मार्चला साजरा केला जातो। हे दोनही मुद्दे लक्षात असू द्या। जागतिक जर म्हटलं तर 30 मार्च आणि राष्ट्रीय म्हणजेच भारतीय डॉक्टर दिन किंवा मग राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हटलं तर 1 जुलै याचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर समोरचा प्रश्न, त्याआधी बघा मित्रांनो आपण YP अकॅडमी मार्फत संचालित जी काही मिशन खाकी 2020 नवीन बॅच आहे ऑनलाईन बॅच ती स्टार्ट केलेली आहे। यामध्ये तुम्हाला 100 मार्काचे जे संपूर्ण विषय आहेत ते 100 मार्काचे संपूर्ण विषय यामध्ये तुम्हाला ऑनलाईन शिकवले जाणार आहे। त्यामध्ये तुमचा पूर्ण सिलॅबस जो आहे तो 1-3 ते 3.5 महिन्यात कव्हर केला जाणार आहे। दररोज तुमचे 4 विषयाचे 4 लेक्चर यामध्ये होणार आहे। याची जी वैशिष्ट्य आहे त्यामध्ये सर्व विषयासाठी तुम्हाला स्पेशल शिक्षक या ठिकाणी शिकवण्यासाठी अवेलेबल असणार आहे। दुसरा महत्त्व मुद्दा म्हणजे ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहे। प्रत्येक घटकावरती तुमची त्या ठिकाणी चाचणी घेतली जाणार आहे आणि यामध्ये सर्व जे मुद्दे आहेत मित्रांनो पोलीस भरती संदर्भातले सर्व लेखी परीक्षे संदर्भात तर तुमचा लेखीची परिपूर्ण तयारी या बॅचच्या माध्यमातून होणार आहे। त्याचबरोबर मैदानी चाचणी संदर्भात तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे। बघा मित्रांनो याची जी फी आहे ती 2000 रुपये। पहिल्या 100 उमेदवारामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला याची जी फी आहे फक्त 1500 रुपये लागणार आहे आणि 1500 रुपयामध्ये तुमचा जो 3 ते 3.5 महिन्याचा परिपूर्ण कोर्स आहे मिशन खाकी 2020चा तो परिपूर्ण कोर्स तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तर बघा मित्रांनो नक्की जॉईन करा YP अकॅडमी संचलित हा कोर्स आहे मिशन खाकी 2020। यामध्ये जे काही शिकवणारे तुमचे टीचर आहे किंवा शिक्षक लोक आहे ते खूप छान प्रत्येक विषयामध्ये एक्सपर्ट आहे त्यांच्या तर ते शिकवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। नक्कीच जॉईन करा आणि जॉईन करण्यासाठी जो संपर्क क्रमांक दिसतोय त्यावरती संपर्क सुद्धा करू शकता। यानंतर समोरचा प्रश्न, पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? आता पोलीस निरीक्षक म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये आपण त्याला PI म्हणतो। तर त्यांच्या खांद्यावरती जे गणवेश असतं त्या गणवेशावरती त्यांचे 3 स्टार असतात। जसं की PSI यांच्या खांद्यावरती 2 स्टार असतात तसंच पोलीस निरीक्षक म्हणजेच त्याला आपण PI म्हणतो तर PIच्या खांद्यावरती 3 स्टार असतात हे लक्षात असू द्या। PSI 2 आणि PI 3। PSIला आपण पोलीस उपनिरीक्षक म्हणतो आणि PIला पोलीस निरीक्षक म्हणतो। यानंतर समोरचा प्रश्न, आपत्ती दल उभारणारा देशातील पहिला जिल्हा कोणता? तर आपत्ती दल जे काय आहे मित्रांनो ते आपत्ती दल निवारण करण्यासाठी जो काही पहिला उभारणारा जो देशातील पहिला जिल्हा आहे तो आहे या ठिकाणी रायगड जिल्हा। क नंबरचं ऑप्शन रायगड हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर जे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानापैकी एक महत्त्वाचं जे राष्ट्रीय उद्यान आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान ते गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे आणि याची जी स्थापना आहे मित्रांनो ती 1975 झालेली आहे। 1975 झालेली याची स्थापना म्हणजेच 22 नोव्हेंबर 1975 याची स्थापना झालेली आहे। नवेगाव राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा, गोंदिया बऱ्याच परीक्षेला प्रश्न विचारला जातो। यानंतर समोरचा प्रश्न, कोरोना महामारीसोबतच्या लढाईत चांगली कामगिरी केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाकडून नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन आहे राजेश टोपे, नरेंद्र मोदी, डॉक्टर हर्षवर्धन आणि KK सैलजा। तर याचं उत्तर असणार आहे KK सैलजा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे आणि त्यांना कोरोना महामारीच्या लढाईत चांगली कामगिरी केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि ह्या ज्या KK सैलजा आहे मित्रांनो त्या सध्या आरोग्यमंत्री आहेत, आरोग्यमंत्री आणि त्या केरळच्या आरोग्यमंत्री आहेत, केरळच्या त्या आरोग्यमंत्री आहेत। यामध्ये त्यामुळे याचं जे उत्तर असणार आहे D नंबरचं ऑप्शन KK सैलजा हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, मी वनवासी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? अनुताई वाहक, सिंधुताई सपकाळ, साधना आमटे आणि ताराबाई शिंदे। तर मी वनवासी हे जे आत्मचरित्र आहे ते सिंधुताई सपकाळ यांचं B नंबरचं जे ऑप्शन आहे सिंधुताई सपकाळ हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न, भारत नेपाळ यांच्यात कोणत्या भूभागामध्ये सध्या वाद निर्माण झाला आहे? तर या ठिकाणी 2 भूभाग दिलेले आहे, कालापानी लिपुलेख आणि तिसरा ऑप्शन आहे अवबदोनी आणि ड यापैकी नाही। तर भारत आणि नेपाळ यांच्यात जो सध्या वाद सुरू आहे तो कालापानी हा एक भूभाग आहे आणि लिपुलेख या दोनही भूभागामुळे या ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे। त्यामुळे याचं उत्तर जे असणार आहे क नंबरचं ऑप्शन अ आणि ब दोन्ही ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न,
नुकतेच कोणत्या राज्याने किल कोरोना या नावाने जे अभियान आहे ते अभियान सुरू केलेलं आहे। तर या ठिकाणी मध्य प्रदेश जे राज्य आहे मित्रांनो, त्यांनी नुकतंच किल कोरोना या नावाने जे अभियान आहे ते कोरोनाला लढा देण्यासाठी सुरू केलेलं आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर आता श्रवण बेळगोळ हे जे ठिकाण आहे मित्रांनो ते कर्नाटक या राज्यामध्ये आहे। आणि या ठिकाणी जो बाहुबली गोमटेश्वराचा पुतळा आहे तो पुतळा खूप प्रसिद्ध आहे, गोमटेश्वराचा, बाहुबली गोमटेश्वराचा। आणि हे कर्नाटक राज्यामध्ये हे ठिकाण स्थित आहे श्रवण बेळगोळ। आणि ते जे सध्या आहे ते विंध्यगिरी पर्वतामध्ये आहे। क नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, पोलीस पाटलाची जी नियुक्ती आहे ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1967 जो आहे त्यानुसार पोलीस पाटलाची जी नियुक्ती आहे मित्रांनो ती नियुक्ती केली जाते। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, मुंबईचे शिल्पकार असे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकास म्हटले जाते? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मुंबईचं जे शिल्पकार आहे ते शिल्पकार शंकर नानासेठ यांना असं म्हटलं जातं, जे की नाना शंकर शेठ आहे त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं। यानंतर समोरचा प्रश्न, कोणत्या मूलभूत हक्काच्या कलमाद्वारे पदव्यांची जी समाप्ती आहे ती समाप्ती करण्यात आलेली आहे? तर जे की अगोदर पदव्यांचा सन्मान देण्यात येत होता अगोदरच्या काळामध्ये ज्या पदव्या देण्यात येत होत्या त्या पदव्या बंद करण्यात आल्या आणि त्या कलम 18 त्या ज्या पदव्या आहेत त्या पदव्या या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे क नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे। यानंतर समोरचा प्रश्न, सरपंचावर मांडलेला अविश्वास रद्द झाल्यास पुन्हा कार्यकाळ संपण्याच्या पर्यंत मांडता येत नाही? तर जो सरपंचावर मांडलेला अविश्वास आहे तो जर एकदा रद्द झाला आणि पूर्ण कार्यकाळ जो आहे तो संपण्याच्या डॅश डॅश पर्यंत मांडता येत नाही, तर बघा मित्रांनो, सरपंचावर जर आपण एकदा अविश्वास ठराव मांडला आणि तो अविश्वास ठराव जर फेटाळला किंवा मग रद्द झाला तर तो 1 सध्या मांडता येत नाही। आता यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर आता जे मध्यंतरी एक मुद्दा होता की थेट सरपंचाची निवड होत होती, आता ती सध्या कॅन्सल करण्यात आलेली आहे। ज्यावेळेस थेट सरपंचाची निवड होत होती त्यावेळेस एकदा जर हा अविश्वासाचा ठराव मांडला आणि तो फेटाळला तर 2 त्या सरपंचावरती अविश्वास ठराव दाखल करता येत नाही, परंतु सध्या जो आहे तो 1 दाखल करता येत नाही, कारण विधानसभेमध्ये जे थेट निवड पद्धती आहे सरपंचाची ती कॅन्सल करण्यात आलेली आहे। म्हणजेच पुन्हा आता अविश्वास जो ठराव तो 1 आता मांडता येणार नाही। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, ब्लीचिंग पावडर तयार करण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याचा वापरतात? आता ब्लीचिंग पावडर तयार करण्यासाठी बघा मित्रांनो, ब्लीचिंग पावडर जे आहे ते आपण पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा वापर करतो, हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्लीचिंग पावडर तयार करण्यासाठी आपण क्लोरीन या मूलद्रव्याचा वापर केला जातो, अ नंबरचं ऑप्शन क्लोरीन ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न, मराठीतील पहिला बोलपट कोणता? तर मराठीतील जो पहिला बोलपट आहे तो आहे अयोध्येचा राजा, बी नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर। यानंतर समोरचा प्रश्न, भारतीय कायदे मंडळात पुढील पैकी कशाचा समावेश होत नाही? तर या ठिकाणी राष्ट्रपतीचा होतो, राज्यसभेचा होतो, लोकसभेचा होतो, परंतु पंतप्रधानाचा भारतीय कायदे मंडळात समावेश होत नाही, त्यामुळे बी नंबरचं ऑप्शन पंतप्रधान ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा आणि जीकेचा शेवटचा प्रश्न बघूया, कायमधारा पद्धत पुढील पैकी कोणत्या प्रदेशात ब्रिटिशांनी लागू केली? आता कायमधारा ही जी पद्धत आहे मित्रांनो ती लॉर्ड कॉर्नवालिस जे आहेत, लॉर्ड कॉर्नवालिस यांनी ही जी पद्धत आहे ती पद्धत या ठिकाणी सुरू केली होती। आणि ही जी पद्धत आहे ती शेतसारा वसूल करण्यासाठी ही पद्धत त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती आणि बंगाल प्रांतामध्ये ही पद्धत सुरू करण्यात आली होती। कायमधारा जी पद्धत आहे ती शेतसारा वसुलीसाठी होती, त्याचबरोबर बंगाल प्रांतामध्ये ती पद्धत सुरू करण्यात आली होती आणि लॉर्ड कॉर्नवालिस यांनी ही जी पद्धत आहे ती पद्धत सुरू केली होती। बघा मित्रांनो, जीकेच्या अशा पद्धतीने जे 25 क्वेश्चन आहे ते स्पष्टीकरणासह आपण घेतलेले, यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता। याचबरोबर जे उमेदवार नवीन असतील आणि टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी 70 57 396 143 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। 15 PDF पेपर यामध्ये तुम्हाला फुल साईज मिळणार आहे, 100 मार्क्सचे, त्याचबरोबर आन्सर की प्लस तुम्हाला व्हिडिओद्वारे याचं स्पष्टीकरण प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं मिळणार आहे। याची जी फी आहे ती 100 रुपये, ती तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेने या नंबरवरती पे करायची आहे। बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जीके संदर्भात आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।